नमस्कार मित्रांनो तुम्ही जर झेडपीसाठी अर्ज केला असेल तर बघा झेडपी धुळे यांच्याकडून एक नवीन नोटिफिकेशन जाहीर झालेली आहे जिल्हा परिषद धुळे रिक्तपद भरती जाहिरात एक दोन हजार तेवीस अंतर्गत विविध संवर्गातील विषयाची संगणकीय परीक्षा आय बी पी एस कंपनीमार्फत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रथम सत्रामध्ये कनिष्ठ यांत्रिकी त्यानंतर द्वितीय सत्रामध्ये यांत्रिकी व तृतीय सत्रात कनिष्ठ आरेखक या पदांची तसेच दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रथम सत्रात विस्तार अधिकारी शिक्षण द्वितीय सत्रात प्रयोगशाळा तंत्रज्ञ तसेच दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी विस्तार अधिकारी पंचायत या पदाची ऑनलाईन परीक्षा धुळे शहरातील संगणकीय परीक्षा केंद्रावर होणार आहे एक नोव्हेंबर दोन नोव्हेंबर व सहा नोव्हेंबर रोजी ऑनलाईन एक्झाम होणार आहे त्यामध्ये काही पदांचा समावेश आहे म्हणजे धुळे जिल्हा परिषद यांच्यामार्फत जी नोटिफिकेशन झाली आहे ही पूर्ण महाराष्ट्राची साठी लागू होणार आहे कारण पूर्ण महाराष्ट्राचा जो पेपर आहे त्या दिवशीच होणार आहे आणि त्यानंतर अजून एका जिल्हा परिषदमार्फत एक नोटिफिकेशन आहे सुद्धा आपण बघूया बघा हे एक अजून नोटिफिकेशन आहे बघा ज्युनियर मेकॅनिक एक नोव्हेंबरला शिफ्ट वनमध्ये पेपर होणार आहे त्यानंतर मॅकॅनिकचा जो पेपर आहे तो एक नोव्हेंबरला शिफ्ट टूमध्ये होणार आहे त्यानंतर ज्युनियर ड्राफ्टमॅन यांचा पेपर एक नोव्हेंबरला शिफ्ट थ्रीमध्ये होणार आहे त्यानंतर एक्सटेन्शन ऑफिसर सेकंड नोव्हेंबरला शिफ्ट वनमध्ये पेपर होणार आहे त्यानंतर लॅबॉरेटरी टेक्निशियन दोन नोव्हेंबरला शिफ्ट टूमध्ये पेपर होणार आहे आणि एक्सटेन्शन ऑफिसर पंचायत यांचा पेपर सहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला शिफ्ट थ्रीमध्ये होणार आहे दोन्ही टाईमटेबल्स सेम आहे तो टाईमटेबल धुळे जिल्हा परिषद यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आला होता आणि हा सेकंडरी दुसऱ्या जिल्हा परिषद यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर टाइम टेबल लक्षात घ्या जर तुम्ही या पदांसाठी जर अर्ज केला असेल तर तुमचा पेपर एक नोव्हेंबर दोन नोव्हेंबर आणि सहा नोव्हेंबर तर नोव्हेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये हे पेपर होणार आहे सहा पोस्टचे आणि यांचे हॉल हॉलटिकीटसुद्धा या महिन्याच्या लास्ट वीकमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे साईडवर तर हॉल हॉलटिकीट आल्यानंतर त्याबद्दलची अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि झेडपीबद्दल जेही पुढील अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे